हसन मुश्रीफ यांच्या 100 कोटीहून अधिक बेनामी प्रॉपर्टीची यादी आम्ही पुन्हा आता इन्कम टॅक्सचे अधिकाऱ्यांना दिली आहे. मरुभूमी 16 कोटी रुपये, सेनापती LLP 9.75 कोटी रुपये, नेक्स्ट जेन कन्सल्टन्सी 40 कोटी रुपये, युनिवर्सल ट्रेडिंग 5 कोटी रुपये, नवरत्न एसोसिएट 8 करोड, रजत कंज्यूमर 4 कोटी, माउंट कैपिटल 7 कोटी रुपये, हसन मुश्रीफ परिवाराचे असे हे सगळे बेनामी 100 कोटीचा ऊन अधिक जे त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं. 47 कंपन्यांमधून पैसे आलेत आणि अजून त्यात पुढे गेलो तर इट विल बी मोर देन 100 कंपनीज. ही सगळी बेनामी संपत्ती जप्त केली पाहिजे ही आमची मागणी आहे. हा पैसा कुठला करप्शनचा कोणता कॉन्ट्रॅक्टर कडून आला आहे त्याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे पवार सरकारांची आहे. पैसा मनी लॉन्ड्रिंग झाला त्यामुळे ऍक्शन इन्कम टॅक्स घेणार, ऍक्शन ईडी घेणार. बोगस कंपन्यातून आले, शेल कंपन्यातून आले म्हणून कंपनी मंत्रालय करणार, पण पैसा काळा होता, भ्रष्टाचाराचा होता, पार्क केला गेला आहे, त्याची चौकशी आतापर्यंत ठाकरे पवारांनी का सुरू केली नाही. 158 कोटीच माहिती दिली ती कन्फर्म झालेली आहे आणि आता भारत सरकारनी, नरेंद्र मोदी सरकारनी हसन मुश्रीफवर पुणे कोर्टात कंपनी मंत्रालयाने अधिकृत फौजदारी प्रक्रियाची याचिका दाखल केली आहे. आज त्याची सुनावणी होती, पुढच्या तारखेला आर्ग्युमेंट होऊन ऑर्डर होणार. हसन मुश्रीफवर फौजदारी कारवाई, बेनामी कायदा, इन्कम टॅक्स, कंपनी एक्ट, मनी लॉन्ड्रिंग याच्या अंतर्गत कारवाई सुरू झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री साहेब या घोटाळेबाजांवर करप्शनचा पैसा कुठून आला त्याची कारवाई केव्हा करणार. तुम्ही एवढे पुरावे देत आहे आणि दुसरीकडे त्यांच्यावर कुठली असं मोठी अशी ठोस कारवाई होताना दिसत नाही. कंपनी मंत्रालयाची जी केस फाईल झाली याच्यापेक्षा मोठी सबूत प्रूफ कारवाई काय होतो? भारत सरकार ही किरीट सोमय्याची कारवाई नाही आहे. कोर्टात, पुणे सेशन्स कोर्टात भारत सरकारची कंप्लेंट याचिका, आज पोलीस स्टेशन मध्ये पण त्यांनी तक्रार फाईल केली पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनर कडे. भारत सरकार ज्यावेळी सांगतोय ते मंत्री त्याचे परिवार त्याचे सगळे पुरावे याच्यापेक्षा मोठी कारवाई असं आहे की ठाकरे पवार करणार नाही, कारण की ते स्वतः दोन्ही परिवार घोटाळेबाज आहेत. त्यांच्यावर कारवाई गेले करायला गेले तर आदित्य ठाकरेवर कारवाई करावी लागणार, त्यांच्यावर कारवाई करायला गेले तर अजित पवारवर कारवाई करावी लागणार. म्हणून तो स्वाभाविक आहे की एक घोटाळेबाज दुसरा घोटाळेबाजांना वाचवणार. परंतु किरीट सोमय्या कारवाई अंतिम कारवाई होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार. भाऊ, आपल्या घरात किंवा आपल्या परिवारात कुणीतरी काही गुन्हा केला तर आपण ते नाही विचारत की तो 25 वर्षाचे संसार करत होता. घोटाळे आता ज्या प्रमाणात गेले 2 वर्षात, मी इथलं उदाहरण देतो, पुणे कोविड सेंटर तर शिवाजी नगर कोविड सेंटर संजय राऊतच्या पार्टनरनी आणि ठाकरेंनी ब्लॅकलिस्ट केलं. ठाकरे साहेबांनी ब्लॅकलिस्ट केल्यानंतर त्याला कॉन्ट्रॅक्ट तुमच्या माहितीसाठी मुंबईतल्या न्यायालयात माझी याचिका दाखल झाली. मुंबईच्या न्यायालयाने म्हणजे एस्प्लेनेड कोर्ट चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट 14 दिवसात म्हणजे 11 एप्रिलला स्टेटस रिपोर्ट काय कारवाई केली
हे घेऊन पोलिसांना बोलवलं आहे याच विषयात आम्ही, म्हणजे त्यात इट विल इन्क्लूड एव्हरीथिंग. हसन मुश्री जो शरद पवार ठाकरे सरकार के सीनियर मंत्री हसन मुश्रीफ का सीनियर घोटाला, आज मैंने आयकर विभाग के प्रमुख अधिकारियों से लंबी चर्चा की, कंपनी मंत्रालय से भी बात हुई है, अभी भी मैं जा रहा हूं. हसन मुश्रीफ ने 158 करोड़ का जो मनी लॉन्ड्रिंग किया, ये सिद्ध हो चुका है कि मरुभूमि कंपनी 16 करोड़, सेनापति LLP 9.75 करोड़, नेक्स्ट जेन कंसल्टेंसी 40 करोड़, यूनिवर्सल ट्रेडिंग 5 करोड़, नवरत्न एसोसिएट 8 करोड़, रजत कंज्यूमर 4 करोड़, माउंट कैपिटल 7 करोड़. तो हसन मुश्रीफ ने जो 100 करोड़ से ज्यादा की, हसन मुश्रीफ मैं बोलता हूँ, हसन मुश्रीफ परिवार 100 करोड़ से ज्यादा की बेनामी संपत्ति इकट्ठी की, उनके अंतर्गत बेनामी प्रॉपर्टी एक्ट, इनकम टैक्स, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, ईडी, सभी ने कार्रवाई करनी चाहिए. सभी डिपार्टमेंट ने इसके ऊपर इन्वेस्टिगेशन प्रारंभ किया है. कंपनी मंत्रालय, भारत सरकार, यानी भारत सरकार ने हसन मुश्रीफ के बेटे, हसन मुश्रीफ के दामाद, उनकी कंपनियों के खिलाफ क्रिमिनल प्रोसीडिंग दाखिल कर दिए. कोर्ट में आज भी सुनवाई थी, अगली तारीख पर ऑर्डर होगा ऐसा विश्वास है. तुम्ही असं विचारा, ते संजय राऊतची भाषा आहे, तुम्ही विचारा त्याचं काय झालं, हा मग त्यावर कारवाई झाली, होत आहे, त्याचे पैसे ते पण ह्याच्यात येते, कव्हर होते. आणि दुसरी गोष्ट, हसन मुश्रीफचा दावा यांनी 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट त्याला बेनामी कंपनी, जर तो कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरे शरद पवारला रद्द करावा लागला, महाराष्ट्राचे 1500 कोटी रुपये किरीट सोम्यानी वाचवले. शिवसेनेच्या मंत्र्यांचा लढाई आता इथे बघितलं, आंदोलन तुमच्या विरोधात होतं, आधी शिवसेनेने अरे दादा, आता हे की शरद पवार कडून झेंडा घेऊन 1-2 लोक आली, तर ते आली असती तर मी भेटलो असतो, तर गेले. मी पोलिसांना विनंती करतोय की त्यांच्याकडे जर काय हसन मुश्रीफच्या विरोधात आणखीन काय पुरावा असेल तर त्यांनी निश्चित द्यावा. आप कुछ पूछ रहे थे. सध्या जर आपण बघितलं तर शिवसेनेचे अनेक जे आमदार आहेत, इच्छुक आहेत की बाबा मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांची पदभार स्वीकारावा. ठाकरे ज्या पद्धतीने शिवसेनेचे अनेक नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करतायत, कदाचित तुमच्यावर सुद्धा हे प्रयत्न असू शकतात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, तुमचं कुठेतरी काय बघावं. दादा, ठाकरे पवारांची ही बदमाशी आहे, मी शब्द जबाबदारीने वापरतोय. घोटाळे ठाकरे पवारांच्या विरुद्धाला काही कारवाई करत नाही, आणि आता काय करतायत, नौटंकी करतात लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी. गृहमंत्री हा की तो, आणि रात्री 11:30 वाजता था, नाही ना आम्ही सगळे एक आहोत, ओ उल्लू बनवायचे धंदे सोडा, हसन मुश्रीफवर कारवाई केव्हा करतात. अनिल परबवर फौजदारी प्रक्रिया सुरू झाली, म्हणजे जेलमध्ये गेला तरी मंत्रिमंडळात राहणार, फौजदारी प्रक्रिया सुरू झाली तरी राहणार, बेनामी संपत्ती 1200 कोटीची जरंडेश्वर अजित पवारच्या नावावर तो कारखाना आहे. अजित पवार म्हणतो म्हणजे त्याचा परिवार, गुरु कॉम्युनिटी हे अजित पवारच्या परिवाराची कंपनी आहे. ती प्रॉपर्टी कोर्टाने 4 दिवस पहिला रिकन्फर्म केली, तो कारखाना आता 27,000 शेतकऱ्यांना परत द्यायचा आहे. तर म्हणून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे दोघे सेटिंग करून गृहमंत्री असतात. हे थोडा हो उद्धव ठाकरे साहेब, उल्लू बनवायचे धंदे तोडा, कारवाई करा, घोटाळेबाजांवर कारवाई करावीच लागणार. मग आदित्य ठाकरे असेल तर त्याच्यावर पण कारवाई करावीच लागणार. अनिल देशमुखांच्या बाबतीत जी चूक झाली ती आम्ही आता करणार नाही. म्हणजे काय, त्यांनी घोटाळा केला, पैसे चोरी ते पकडले गेले, त्यांनी काय चूक केली आहे. आज पण अनिल देशमुखसाठी महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात CBI ला चौकशीचे आदेश देऊ नये, ती सुप्रीम कोर्टाने परत फेटाळली. म्हणजे आता घोटाळ्याबाद पकडले गेल्यानंतर उगाच हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाला अंगावर घेऊ नये, ही चूक उद्धव ठाकरेंना सुधारायची असेल तर देव त्यांना सद्बुद्धी देव. नंबर तुम्ही पण विचारून घ्या.
यंत्रणांचा वापर करून अतिरेकी वापर अतिरेक्यांसारखा वापर केला जातोय केंद्राकडनं, तर त्याबाबत तुम्ही पण विचार. आम्ही एक मिनिट सवाल पूछ. एक भ्रम उभा केला जातो अजित पवारांतर्फे. पत्रकारांना पहिलं मी थोडं समजावू इच्छितो, कारण की हा पत्रकारांनी तुमच्या चॅनलने पाचव्या वेळा हा प्रश्न विचारला आणि पाचव्या वेळा स्पष्टता केल्यानंतर तुमचं चॅनल परत तोच प्रश्न विचारले. जप्ती करणं म्हणजे शेतकऱ्यांचं रोजगार बंद करणं हे नाही आहे. तुमचा चॅनलचा दुरुपयोग करतायत अजित पवार. शेतकऱ्यांमध्ये भीती फैलवतात की जप्ती आली म्हणजे कारखाना बंद होणार. कारखाना बंद नाही होणार. कारखाना अजित पवारांचा नव्हताच. त्यांनी गैरकायदेशीररित्या स्वतःचा परिवाराच्या नावाने काबीज केला होता. कारखाना चालूच राहणार, फक्त त्याचे मालक अजित पवारचे परिवार झालेले आहेत. त्याच्याऐवजी 27,000 शेतकरी मालक होणार आणि कारखाना तसाच चालू राहणार. आता दुसरी गोष्ट, हा आपण काय विचारलं होता, तुमचा प्रश्न विचारला. आता तुमच्या चॅनलच्या एडिटरला सांगा, परत उद्या तुमच्या रिपोर्टरकडे हाच प्रश्न विचारायला लावू नका. लोकांकडे इज्जत जाते तुमची, माझी दोघांची, तुमची जाते. सर आता तर हसन मुस्लिमची तुम्ही काढली. हा आता पुढचा नंबर अनिल परबचा नंबर ऑटोमॅटिक आलेला आहे चिठ्ठीमध्ये. अनिल परबचा विरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि अनिल परब किती खोटाळले मंत्री, किती लबाड मंत्री. 30 तारखेला मी गेलो त्यावेळी पण इंटरव्ह्यू दिला होता. माझा रिसोर्टची काही संबंध नाही. आता अनिल परब मध्ये हिंमत असेल तर नरेंद्र मोदी सरकारने दापोली कोर्टात केस फाईल केली, त्यात सगळे पुरावे दिलेले आहेत. म्हणून आता अनिल परबने लवकर बॅग भरावी.